संख्या वाढत वाढत सगळ्यांच्या गेलेल्या आहे आणि त्यामुळे आताच्या घडीला अशा पद्धतीनं निश्चित शिवसेना मराठी माणसाची आहेच, परंतु मराठी माणूस होत असताना देश म्हणून हिंदुत्वाची सुद्धा भूमिका शिवसेनेची राहिलेली आहे. आणि मग हिंदू म्हणून मग ते उत्तर भारतीय असतील नाही तर दक्षिण भारतीय असतील, पूर्व भारतीय असतील नाही तर आपल्याकडचे असतील, एकंदर एकत्र या भारत मातेचे पुत्र ही प्रकारची व्यापक भूमिका शिवसेनेची राहत आलेली आणि तीच भूमिका आम्ही पुढे घेऊन चालू. या ठिकाणी जी सभा होणार आहे फक्त 2000 असा किती असलेला तो हॉल आहे असं संजय शिरसाठी येणार नाही का? फक्त येणार न येणार संजय शिरसाठीकडे थोडं पिछे थोडं त्यांना काय माहिती पावसा पाण्याच्या काही जाहीर कार्यक्रम होत असतात सभा राहतो 2000 ने 200 काही येत नाही. मला वाटतं 200 येतील तर 2000 येतील याची चिंता त्यांनी करण्याची गरज नाही. परंतु एकच भूमिका शिवसेनेची बघा ना संध्याकाळी किती लोक येतात म्हणून एक मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय बांधवांचा सुद्धा शिवसेनेला पाठिंबा आहे वाढता आहे. या सगळ्याच्यामध्ये शिवसेनेची राष्ट्रीय स्तरावरची भूमिका वर्तवली जात आहे. म्हणून तिला एक व्यापक पाठिंबा मिळतो त्याचा परिणाम आजच्या ठाणेच्या सभेत सुद्धा दिसेल. बिलकुल असेल, परंतु ज्या पद्धतीनं वक्तव्य महात्मा गांधीविषयी महात्मा गांधींचा आदर्श या जगात घेतला गेलेला आहे, महात्मा गांधींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीकडून आदर्श घेऊन मग त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं जगामध्ये आंदोलनं झालेली असती, नेल्सन मंडेलाचं असती, मार्टिन लुथर किंगचं असती, असे अनेक आंदोलनं महात्मा गांधींना आदर्श घेऊन झाली आणि आजही जगातले अनेक देश महात्मा गांधींचा आदर्श घेऊन चालत असताना महात्मा गांधींच्या विषयी अशा पद्धतीनं वैचारिक मतभेद एखाद्याचे असू शकतात, परंतु अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर वक्तव्य करणं हे काही शोभत नाही कोणाला. आणि म्हणून जनता ज्या पद्धतीनं निषेध व्यक्त करते हा निषेध योग्य आहे. संभाजी ब्रिगेडची जनता निषेध करते, तुम्ही पक्ष म्हणूनही संभाजी भिडेची जनता निषेध करताय असं म्हणताय तुम्ही वक्तव्याचा? तुम्ही पक्ष म्हणून आणि राज्याचे विरोधी पक्ष नेता म्हणून याचा विरोध करताय? विरोधी पक्ष नेता म्हणून मी संभाजी भिडेंच्या भूमिकेचा निषेध करत आहे. कोरोना काळामध्ये नाणार प्रकल्प गुजरातला घेऊन जाणार कोणी थांबवलेलं तुम्हाला? इथला डल्क बल्क ट्रक तिकडे पाठवायचा, टाटा एअरबस तिकडे पाठवायचा, बॉक्सकॉन तिकडे पाठवायचा, नाणार इथं आणायचं, तर नाणार गुजरातला घेऊन जाईन, जे गुजरातला गेले ते महाराष्ट्रात पाठवा. ही भूमिका शिवसेनेची आपल्या जनतेला देशोधडीला कोकणवासियांना देशोधडीला लावून निसर्गाचा पूर्णपणे ऱ्हास करू जर हे प्रकल्प येणार असेल तर त्याला विरोध आहे. आणि म्हणून हा प्रकल्प कुठे जात असतील तर मला असं वाटतं त्यांना माझा सल्ला आहे की गुजरातला घेऊन जा. दुसरं असं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोना काळातील औषध खरेदीचा गैरव्यवहार समोर आलेला आहे, त्यामध्ये पहिले मुंबई त्यानंतर पुणे आणि आता संभाजीनगर अशा पद्धतीने कुठेतरी ठाकरेंना लक्ष करण्यात येत असं तुम्हाला वाटतं? कोरोना काळातलं कोरोना काळ ठाकरेंचा याच्याशी काय संबंध? अरे कोरोना काळात एक इमर्जन्सी होती, ठिकठिकाणी माणूस समोर मरू लागला आणि त्याला काय टेंडर काढत बसायचा का 15 दिवसाचं 7 दिवसाचं? सरकारनेच त्या पद्धतीनं आदेश दिले होते. भारतात घडलेलं आहे, काय संभाजीनगरात घडलं मुंबईत घडलं अशातला कुठे भाग? समोर माणसं मिळतात, उद्या आपल्याला रेमडेसिवीर खरेदी करायचं, त्याला काय 8 दिवसाचं टेंडर काढत बसायचं का? आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या नुसत्या गोष्टी ज्या आहे या बदनामीच्या गोष्टी या सगळ्या गोष्टीला कोणताही अर्थ. तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई हे उद्धव ठाकरेचे पंटर होते आणि यामध्ये त्यांचा सहभाग आहे असा वाटतं. सुभाष देसाई तर अशा पद्धतीने तिथे एक नेतृत्व स्वतःची ताकद ठेवतात, पंटरकीचा अनुभव तुम्हाला ते पर्सेंटेज खात होते असं देखील त्यांनी आरोप केला. मला असं वाटतं अशा पद्धतीनं आरोप करणं हा यांचा धंदा झालेला आहे. यांचे सगळे जर विषय काढले, टेंडर कशा पद्धतीनं थांबवले जातात, उघडले जातात, त्याचं काढलं तर ते काय करतात याचा तपास करावा लागेल असं मला वाटतं. मागच्या काळात टेंडर भरणाऱ्या लोकांना सुद्धा यांनी मारहाण केलेली आहे, त्याचे अजून गुन्हे
अजून संपलेले नाही. वेदांतनगर पोलीस चौकीमध्ये आहे अजूनही. हे कशासाठी केलेले त्यांनी महाराणी? मला असं वाटतं त्याचा तपास करावा लागेल. हे सर जर असं म्हणतात की तत्कालीन पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे असं घडलेलं. आता हे समोर येतंय. इतक्या दिवस हे लोक झोपलेले होते का? मला असं वाटतं पालकमंत्री आदेश द्यायचं काम करत असतात, प्रशासकीय कामकाज आयुक्तांनी करायचं असतं. हे काही सगळं प्रशासकीय कामकाज मंत्री बघत नसतात आणि म्हणून असे आरोप, बिनबुडाचे आरोप केसरकरांनी केले असेल तर त्याचा निषेध करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असं लक्ष केलं जात आहे का असं वाटतं? ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षाचं नाव हे अजून फिक्स नाही आहे, ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षाला अजून चिन्ह नाही, तरी त्यांना टार्गेट केलं जातं. याचा अर्थ उद्धवजी ठाकरे साहेबांचा धाक हा किती मोठ्या प्रमाणात आहे आपण बघतो. म्हणून केंद्रातले मंत्री, गृहमंत्री, राज्यातले नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उद्धवजी ठाकरे साहेबांना टार्गेट करतात. आणि मला असं वाटतं ज्यावेळेस अशा पद्धतीने एखाद्याला टार्गेट केलं जातं त्यावेळेस मला असं वाटतं त्याचा धाक हा जनतेला कळतो. इंडियाची बैठक या मुंबईमध्ये आणि विरोधक म्हणतात की उद्धव ठाकरे कुठेतरी कोपऱ्यात जागा दिली जाईल, कुठची कोपऱ्यात जाईल. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निमंत्रणावरूनच ही बैठक मुंबईत होत आहे. याचं पूर्णपणे यजमानत्व उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वीकारलेलं आहे. त्या संदर्भात शिवसेनेची अंतर्गत बैठक पूर्ण झालेली आहे आणि ज्या तारखा ठरेल त्यावेळेस पूर्णपणे यजमानत्वच उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून याची आत्तापासूनच भीती विरोधकांना वाटू लागलेली आहे. कारण या बैठका पटण्यात झाली, बेंगलोरला झाली आणि आता मुंबईला होते. आणि जेव्हा मुंबईला बैठक होईल तेव्हाच या राज्यात हे गद्दारी करून आलेले काही आमच्यातले गद्दार 40 राष्ट्रवादीचे बोके हे सगळे मिळून बनवलेलं जे सरकार आहे ना यांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. कुणाला वाटत असेल तर गुजरातला प्रकल्प न्यावा, पण आशिष सनर असं म्हणतात हा प्रकल्प पाकिस्तानला गेला आणि उद्धव ठाकरेंचा. उद्धवजी ठाकरे साहेबांची जर एवढी ताकद असेल एखादा प्रकल्प ते पाकिस्तानला पाठवू शकत असेल तर मला असं वाटतं याचं आशिष शेलार यांनी दखल द्यावी.